मोदे तालुक्यात आम्ही आलेलो आहोत. मोदे तालुक्यात मागील 3 दिवसापासून शासनातर्फे आणि इथले स्थानिक जे आमदार आहेत टेकचंद सावरकर त्यांच्या बॅनर तर्फे इथे साहित्य वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. काल जर बघितलं तर काल खूप एक मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि त्या गोंधळामुळे काही बाया बेशुद्ध पडल्या होत्या. नियोजन थोडंसं शून्य आहे. आजही काही बाया भर उन्हात बसलेल्या आहेत. डिनर सेटची वाट बघत आहे. काल त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था नव्हती आणि काही नव्हती. त्यामध्ये एक चर्चा उडाली होती की 500 रुपये घेऊन इथे साहित्य वाटप करण्यात येत आहे. कशी काही घुसखोर घुसलेल्या आहेत ज्याच्यावर काही ज्या ताई आहेत त्यांनी शिक्कामोर्तब केला. काहींनी माहिती नाही अशी माहिती दिली. पण हे खरं की इथे नियोजन शून्य दर्जाचं इथे बघायला मिळालं. आज जरी जर बघितलं गेलं इथे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे पण तरी देखील काही ज्या आमच्या ताई आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत देवाभाऊच्या लाडक्या बहिणी ज्या रस्त्यावर बसलेल्या आहेत आणि अजूनही वाट बघत आहे दिनर शेटची. ऊन आहे, पाऊस येतो आहे आणि अशाच जर बघितलं गेलं तर मौदा तालुक्याचा हा कार्यक्रम इथे करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे भांड्याचे किट घेण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणी संतापल्या. त्याचं कारणही तसंच आहे. महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे सुरक्षा मंच वितरण कार्यक्रम मौदा येथे सुरू असलेल्या पेटी वाटपाच्या कार्यक्रमात शेकडो महिलांची गर्दी उसळली व एकच गोंधळ उडाला. महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना संसार उपयोगी साहित्य दिले जात आहे. यासाठी ग्रामीण भागात व शहरी भागामध्ये महिलांकडून फॉर्म भरले गेले. भांड्याची किट व कामगार पेटी घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला लाडक्या बहिणी भर उन्हात थांबल्या होत्या. त्यातच भर म्हणजे निशुल्क साहित्य वाटपावर 500 ते 300 रुपये घेऊन कूपन वाटण्यात येत होतं असं काही महिलांकडून सांगण्यात आलं. आणि याच विरोधात तहसील कार्यालयात लाडक्या बहिणींनी हल्लाबोल केला. देशपांडे, आम्ही इथं 3 दिवसापासून आलेलो होतो सामान घ्यायसाठी. आमची प्रोसेस सगळी कम्प्लीटच होती. फॉर्म आतमध्ये द्यायचा होता, फॉर्म आतमध्ये द्यायचा होता पण हे लोक सटो काही ओपन करत नव्हते. आजच्या आतमधून सगळ्यांनी सगळी घुसखोरी करून वाटप चालू होता त्यांचा. आम्ही एवढ्या दिवसापासून इथं उपाशी तपाशी येऊन बसलेले होतो. त्या लोकांना ह्या गोष्टीची काही जाणीव नव्हती. इथं कोणत्याही गोष्टीची व्यवस्था नव्हती. आम्ही आपली जी व्यवस्था करायची ती केली. परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या रात्रीला या मृतभक्तांतर व्यवस्था केली मंडपची. मंगळवारच्या सकाळला त्यांनी मग पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था केली. आणि त्याच्या आधी अशी काही व्यवस्था नव्हती. हॉल खाली असताना पण लेडीजला आतमध्ये त्यांनी आराम करू दिला नाही. बाहेरच होते बसलेले. ठीक आहे, आम्हाला त्याच्यासोबत काही लेन देन नाही. पण जेव्हा त्यांनी आम्हाला म्हटलं होतं, की आम्ही उद्या तुमचा व सगळ्यात आधी तुमचा नंबर लावू, त्याच्यानंतरही त्यांनी घुसखोरी करून लोकांना आपल्या लोकांना ते आतमध्ये विदाऊट साईडनं ते बोलवून सगळ्यांनी सगळे कामं करत होते. अंदाजे ते काही सांगू नाही शकत नाही किती पैसे घेतले म्हणून. पण ऐकायला मिळाला काही 300-500 रुपये असे काही घेत होते ते टोकन द्यायचे आणि त्याच्यावर मग ते सामान देत होते. मग आमचं म्हणणं हेच होतं ना, जेव्हा तुम्हाला 300-500 रुपये लागू नये तर आम्हाला बोला ना, आम्ही ते देतो ना. आम्ही तर सामानच घ्यायला आलो होतो ना. आम्हाला गरज होती तर आम्ही ते दिलं असतं. आता ते मी स्वतः बघितलं नाही, प्रश्नाने बघितलं नाही. कारण आम्ही जर तिकडे जात होतो तर ते लोक तिथूनच गायब होऊन जात होते आणि ते आता कुणाच्या दर्याने करत होते. त्यांचे जसे काय कार्यकर्ते पब्लिकमध्ये फिरले होते त्यांच्या थ्रू ते सगळं काम करत होते. हो, त्याच्यात मी पण आहे. मी पण काल दोनदा बेहोश पडली. त्याच्यानंतरही हिंमती कंप्लीट करून मी ना तहसीलवर मोर्चा नेल्याच्यानंतर तिथं दोन्ही साईडनं मी ना चक्का जाम केला. मला पूर्ण पब्लिकचा सपोर्ट मिळाला. इथं जेवढ्याही बाया होत्या, जेंट्स होते, सगळ्यांचा मला सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या समोर सपोर्ट तर मी तो करू शकली आणि त्याच्यात मी यशस्वी बी झाली. त्यामुळे काल 5 ते 5:30 दरम्यान आमची तहसीलदार अवंतिका लेकूरवार आहेत त्या मॅडम आणि डिप्टी वगैरे यांच्यासोबत आमचा जो काय आहे आमचं मीटिंग झाली. आमची तहसीलमध्ये आमची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये मग आम्ही एक निर्णय घेण्यात आला की जिकडे लोक आहेत त्यांची सगळ्याचे फॉर्म जमा करून आजच त्यांचा अलाउन्स थ्रू त्यांना आतमध्ये घ्यायचा आणि त्यांचं जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर वाटप करायचं. आता जेवढे लोक इथं आहेत हे कालचे आहेत आणि काही लोक आज आलेले आहेत. अलाउन्स येऊन आलं ते काल लोकांनी जे फॉर्म जमा केले जेंट्स लोकांनी त्यांचा तो अलाउन्स होऊन राहिला. आणि म्हणून तर आज एवढा सुरळीतपणे हा शटर ओपन आहे तो कालपासून झालेला आहे.
यापूर्वी हा शटर कधीच ओपन झालेला नाही, नाही या साईडचा शटर ओपन झाला, त्या साईडचा शटर ओपन झाला. आणि आजच फक्त आम्ही जो काल आम्ही जो हंगामा केला किंवा जो आम्ही हल्लाबोल केला काल, त्या हल्लाबोल मुळे आज हा पूर्ण शटर ओपन झाला आहे आणि सगळे लोक समाधानी आहेत आणि त्यांना शांती भी मिळालेली आहे. मी त्यांच्या मनाला समाधान यासाठी व्यवस्थित आज होऊन राहिला, जो 3-4 दिवसापासून होता तोपर्यंत नाही झाला. संसार उपयोगी भांड्याचे किट मिळेल या आशेने लाडक्या बहिणी सकाळपासून उन्हातानात वाट पाहताना दिसत आहे. मागील 3 दिवसापासून आयोजित कार्यक्रम नियोजन शून्य असल्याने लाडक्या बहिणी भर उन्हात थांबल्या होत्या. एवढंच काय तर त्यांच्यासाठी कुठलीही बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने काल काही लाडक्या बहिणी बेशुद्ध देखील पडल्या. संगीता देव नाही, रात्री आम्ही पेटी नेला, आता डिनर सेट साठी आला. तुम्ही इथे बसलेल्या पुढे आलं नाही का तुम्हाला इथे पाणी वाणी खायला? नाही निशुल्क मिळालं तुम्हाला? हो फ्री मध्ये मिळालं. पैसे वैसे नाही? नाही. नवरात्री पूर्व तुम्हाला पेटी मिळाली. इथे अशी चर्चा आहे की महिलांकडून 500-500 रुपये घेण्यात येत आहे, तुमच्याकडून काही घेण्यात आले का? नाही, आमच्याकडून नाही. अशी चर्चा होती का? चर्चा होती पण त्या मनात होते असे लोक, पण हा पण पाहिलं नाही बा. तर काही लाडक्या बहिणींनी घुसखोरी होत असल्याच्या आरोपाचं खंडन केलं असून आता पेटी वाटपाचा कार्यक्रम सुरळीत चालत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माझं पूर्ण नाव माधुरी आनंदराव आंबेडुके आणि मी दहेगावरून आली आली आहे आणि इथे मला रात्री किचन सेट मिळाला आहे आणि आता पेटी मिळाली आहे. कशी नोंदणी तुम्ही केली? नोंदणी म्हणजे पहिले तो अर्ज घेतला, त्याच्यानंतर ते फॉर्म सबमिट वगैरे केलं आणि मग ते इथं झालं. याकरिता काही तुम्ही पैसे वगैरे भरले? नाही नाही, काहीच नाही. काय काय मिळालं पेटीमध्ये? पेटीमध्ये मिळालाय एक चटई, एक टिफिन डब्बा आणि ते कामगार योजनेचं नाही का ते टोप वगैरे आणि ते घालायचे कपडे आणि एक टारसी मिळालाय आणि एक झुला मिळालाय. अशी काही इथे चर्चा होती की नेमकं पैसे घेत आहे त्यानंतर साहित्य देत आहे वाटप आहे? नाही, ते म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही ते. पैशाच्या बाबतीमध्ये आमचं सगळं फ्री मध्येच काम झालंय. असं तुम्हाला ऐकू आलं की पैसे घेत आहे असं तुमचं काही? हो, काल अशी चर्चा होती तिथे की आज म्हणजे ते टोकनसाठी नाही का पैसे देत आहेत बा म्हणून, पैसे 500 रुपये घेऊन नाही का ती विकत आहेत बा म्हणून टोकन, पण असं आम्हाला काही आढळलं नाही तो कसा. तुमच्या सोबत किती बाया? आमच्या सोबत तरी आमच्या होता 20-25 बायांचा ग्रुप होता. काही बायांना लुबाडला झालेला अशी चर्चा होती तिथे काही पैसे घेऊन साहित्य? हो, म्हटलं होतं माझ्या पण सोबतच्या एका बाईला वगैरे की म्हणजे 500 रुपये दे बा मी तुम्हाला टोकन देते बा म्हणून, पण तिनं पण नाही घेतलं. तुमच्या सोबत असं काही नाही? नाही नाही, काहीच नाही. काय म्हणाल असे लुबाडणं होत आहे कोण लोक करत होते काही माहीत पडलं का तुम्हाला? नाही, काहीच नाही. ते म्हणजे चर्चा आमच्यापर्यंत आलीच नाही कारण की ते आम्ही म्हणजे आल्यानंतर ते एकदम म्हणजे ते कार्यक्रमच चालू झाला, त्यांनी ते फॉर्म वगैरे घेतले आणि मग तो आम्हाला तो भेटला. किती बायांमध्ये काय चर्चा होती? बायामध्ये अशी चर्चा होती की बाया अशा म्हणत होत्या की म्हणजे 500 रुपयाची नाही का ते हे घेतल्यानंतरच ते म्हणजे मिळतात बा म्हणून, तर आम्हाला तसं काही वाटलं नाही ना आम्ही म्हणजे त्या भानगडीमध्ये पडलो पण नाही. यावर आयोजकांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, बघूया काय म्हणाले ते. कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंदजी सावरकर साहेबांनी हा जो कॅम्प लावला हा अत्यंत महत्वाचा कॅम्प आणि लोकांना गरजू लोकांना याची फायदा व्हावा याकरता हा कॅम्प लावला, पण हा कॅम्पमुळे अनेक गरजू लोकांना याचा फायदा होतो आहे दिसलं त्यांना आणि या कॅम्पमुळे काँग्रेस पक्षांना विरोधकांना हे वाटलं की बा या कॅम्पमुळे यांचा नक्की या पक्षाला फायदा होतो आहे यांना फायदा होतो आहे हे यांच्या बाजूने लोक वळत आहेत हे त्यांना पाहवलं गेलं नाही म्हणून त्यांनी काल आपल्या काही 2-4 पिट्टूंना आपल्या काही भाडस्ती जे करणारे लोक असतात कमिशन एजंट त्यांचे
त्यांचं जे खपलं नाही जमलं नाही त्यांना म्हणून त्यांनी काही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, बळगवण्याचा प्रयत्न केला। या कॅम्पमध्ये त्यांनी काही लोक त्यांचे घुसवले आणि त्या लोकांना भडकवून काँग्रेस तहसील कार्यालयापुढे नेलं। आज मी त्यांच्यावर थेट आरोप करतोय, ज्यांनी या प्रकारे माझ्यावर मोरेश्वर सोरतेवर किंवा आमदार साहेबांचा मुलावर भूषणवर ज्यांनी आरोप केले की हे पैसे घेतात, त्यांनी मोरेश्वर सोरते किंवा भूषण सावरकर हे तुम इथे पेंडॉल टाकलं, जेवणाची नाश्त्याची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली आणि यानंतर सुद्धा करत राहू, पण ज्यांनी हा आरोप आमच्यावर केलेला आहे हा मी त्यांना शुभेच्छा देईल की पुन्हा तुम्ही व्हिडिओ बनवा आणि तुम्ही पुढे या। ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलाय, भूषणवर आरोप केलेला आहे की तुम्ही एक व्यक्ती उभा करा की मोरेश्वर सोरतेंनी भूषणनी की एक रुपयाही तुमच्याकडून किंवा बाकीच्यांकडून घेतला असेल, मी 100% आदेश सांगतो हा कॅम्प जोपर्यंत आचारसंहिता लागू होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कॅम्प चालू राहील आणि आम्ही 100% या गरजू लोकांना पेट्या वाटप करू आणि त्यांच्या पाठीशी राहू गरजूंच्या। शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे, मात्र शासनाने शासनाच्या अधिकाऱ्याने या योजना लाभार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने जात आहे, घुसखोरी तर होत नाही ना, याकडे देखील लक्ष द्यावे। सोबतच महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अधिकाऱ्याने, शासनाने, पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून कार्यक्रमाचं आयोजन करावं, अशी प्रतिक्रिया देखील लाडक्या बहिणींनी दिली आहे।